नमस्कार बातमी आहे मालवण येथून मालवणच्या दांडीवरील झालजूल क्रिकेट मैदानावर एकेश्वर भव्य स्पर्धा सुरू आहे या स्पर्धेच्या आजच्या चौथ्या दिवशी मान्यवर कक्षातील मंचावर माजी आमदार परशुराम उपरकर यांचा वाढदिवस साजरा झाला पाहुया त्याबाबत सविस्तर मालवणच्या झालजूल क्रिकेट मैदानावर एकेश्वर मित्रमंडळाची गाभी चषक दोन हजार बावीस स्पर्धा सुरू आहे आज स्पर्धेच्या चौथ्या दिवशी माजी आमदार आणि मनसे सरचिटणीस श्री परशुराम उपरकर यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी माजी आमदार परशुराम उपरकर यांनी गाबीत बॉयज विरुद्ध महापुरुष रेवतळे मालवण या सामन्याचा आस्वाद देखील घेतला या सोहळ्याला मालवण दांडी व परिसरातील गाबित बांधवांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती गाबित समाजातील उल्लेखनीय कामगिरी केलेल्या अनेक युवक युवतींचा व सामाजिक क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या व्यक्तींचा सन्मान आमदार परशुराम उर्फ जिजी उपरकर यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी उपस्थित प्रेक्षक व वो दांडीवरील युवा वर्गातर्फे दिवंगत क्रिकेटपटू तसेच एक सामाजिक व्यक्तिमत्व श्री निलेश येळुसकर उर्फ ढोमसो यांच्या स्मृतीलाही उजाळा देण्यात आला चंद्रशेखर उपरकर प्रशांत उपरकर सन्मेश परब संजू धुरी सुनील धुरी राजेश बांधकर जयदेव लोणे नितीन पराडकर पत्रकार महेंद्र पराडकर रश्मीन रोगे आणि गाबित समाजाचे आघाडीचे समाजसेवक व युवा संघटक तथा उद्योजक अन्वय प्रभू मंगेश धुरी नारायण धुरी हेमंत मेस्त तसेच दांडी व मालवणमधील तमाम गाबित बांधव यावेळी उपस्थित होते उपस्थित संघांच्या खेळाडू आयोजक यांनी परशुराम उपरकर यांचा वाढदिवस त्यांच्या हस्ते केक कापून साजरा करत त्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी माजी आमदार परशुराम उर्फजीजी उपरकर यांनी गाभीत समाजाला मार्गदर्शन करून संबोधित केले आणि गाभीत समाजाच्या समस्यांसाठी व प्रगतीसाठी पक्षांची बाधत राणे बाहेर काढून ठेवून येऊन काम करायचे आवाहन केले माजी आमदार परशुराम उपरकर यांनी गाबीत समाजाला जेव्हा गरज भासेल तेव्हा तेव्हा हा माजी आमदार सोबत असेलच असे आश्वासन दिले वाढदिवस कार्यक्रम साजरा झाल्यानंतर बोलताना परशुराम उपरकर काय म्हणाले ते ऐकूया नावाने सर्व गाभीत युवकांनी खेल खेल मा हा जो क्रिकेट स्पर्धेचा खेळ खेळवला आहे त्या माध्यमातून आज हे गाभीत असलेले तरुण जे आहेत ते एकत्र आलेले आहेत अशाच प्रकारचा जिल्ह्यातला तरुण हा एकत्र येण्याची गरज आहे आणि एकत्र येऊन ज्या असलेल्या सर्वच असलेल्या कलागुणांना त्यांच्या वाव मिळाला पाहिजे क्रीडा क्षेत्रात असू दे सांस्कृतिक क्षेत्रात असू दे किंवा अन्य क्षेत्रामध्ये जिथे जिथे समाज विकुरलेला आहे त्या त्या ठिकाणच्या समाजाला खऱ्या अर्थाने मी एकत्र येण्यासाठी आव्हान करीनच त्याचबरोबर ह्या असलेल्या तरुणांनी अशा प्रकारचा जो प्रयत्न केलेला आहे गाभी चषक हा पहिल्यांदाच असा त्या केलेला आहे त्यांना खऱ्या अर्थाने मी शुभेच्छा देण्यासाठी आलो आणि दे। त्या शुभेच्छा देऊन त्यांना पुढे भविष्यात अशा गा समाजाचं कार्य करताना पक्षाची पादत्रणं बाहेर ठेवून समाजासाठी एकत्र या अन्य समाज जसा एकवटतो तसा आपला पण समाज एकवटला पाहिजे कारण आपण ज्या समाज जो आहे खऱ्या अर्थाने जो समुद्रावरती जाऊन समुद्रावरचा असलेला जो व्यवसाय करतो आहे तर अन्य समाजाला तो व्यवसायामध्ये समाज वाव मिळत नाही पण त्या व्यवसायामध्ये आपल्या समाजाचा असलेला पगडा असला पाहिजे अशा प्रकारचा मी या तरुणांकडून आग्रह धरतो आणि एक थोर जे आपल्या भारताचे घटनाकार बाबासाहेब आंबेडकर यांचा पण आज खऱ्या अर्थाने जयंती आहे त्या जयंतीला बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या जयंतीला मी खऱ्या अर्थाने या ठिकाणी शुभेच्छा देतो त्यांच्यासारख्या असलेल्या महान पुरुषांनी आपल्या देशाची घटना लिहिली आणि देशातल्या घटना लिहिल्यामुळे वेगवेगळ्या घटकांना आज त्या घटनाचा फायदा मिळतो आहे त्या बाबासाहेब आंबेडकरांना माझ्या लाख लाख शुभेच्छा सुयोग पंडित आपली सिंधूनगरी न्यूज मालवण